नमस्कार मित्रांनो, अनिल सनेर व्हिलॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजची अपडेट आपण जाणून घेणार आहोत सारंगखेडा यात्रा 2023 या संदर्भात. मित्रांनो, दत्तजयंतीपासून सुरू होणारी उत्तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली सारंगखेडा यात्रा ही दिनांक 26 डिसेंबर 2023 पासून या यात्रेला सुरुवात होत आहे. आणि दत्तप्रभूंच्या या मंदिरात हा यात्रोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. एकमुखी दत्ताचं मंदिर या ठिकाणी आहे आणि हा खानदेशातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक क्रमांकाचा यात्रोत्सव असतो. मित्रांनो, दरवर्षी डिसेंबर महिन्यात ही यात्रा भरवली जाते. दत्तजयंतीच्या दिवशी या यात्रेला सुरुवात होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून ह्या यात्रोत्सवाचं सगळ्यात मोठं आकर्षण असलेला चेतक फेस्टिवल हा दिनांक 21 डिसेंबरपासून ते 7 जानेवारीपर्यंत आयोजित केला जाणार आहे. तर मित्रांनो, जगभरातून या यात्रोत्सवाला प्रसिद्धी मिळत आहे. घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेली ही यात्रा, या यात्रेत संपूर्ण भारतातून या ठिकाणी घोड्यांचे व्यापारी दाखल होतात आणि खरेदीसाठी देखील मोठमोठे सेलिब्रिटीज, सिनेस्टार, अभिनेते, क्रिकेटपटू, मोठमोठे व्यापारी, बिझनेसमॅन अशा प्रकारची लोकं या ठिकाणी हा घोडा व्यापार करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. आणि हा यात्रोत्सव जवळपास 15 ते 20 दिवस चालत असतो. लाखो भाविक या ठिकाणी या यात्रेला भेट देतात. दिवसा या ठिकाणी विविध प्रकारच्या अश्वस्पर्धा आयोजित केलेल्या असतात, तर रात्री या ठिकाणी रंगीबिरंगी झगमगाट आपण या ठिकाणी पाहू शकतो. ही संपूर्ण यात्रा म्हणजे ह्या परिसरासाठी एक चैतन्य देणारी गोष्ट आहे. आणि या 2023ची यात्रा आता लवकरच सुरू होणार आहे, त्याविषयीचा हा आपण अपडेट या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला या सारंगखेडा यात्रेच्या बद्दल अनेक गोष्टींचं उत्सुकता किंवा कुतूल असतं की या ठिकाणी भरणारा हा घोडे बाजार हा अतिशय प्रसिद्ध आहे. चेतक फेस्टिवल आहे, या चेतक फेस्टिवलमध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. आणि त्याच पद्धतीने या यात्रोत्सवात अनेक करमणुकीचे कार्यक्रम रात्री आयोजित केलेले असतात. आणि अशा पद्धतीने संपूर्ण खानदेशवासियांसाठी एक महत्त्वाची असलेली ही यात्रा आहे. आणि यात्रेतून करोडो रुपयांची उलाढाल दरवर्षी होत असते. कोरोनाचा काळ गेल्यानंतर गेल्या वर्षापासून ही यात्रा पुन्हा 2 वर्षांच्या खंडानंतर जोमाने सुरू झालेली आहे. अशा प्रकारचे एकाहून एक घोडे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझं चॅनल निश्चित सबस्क्राईब करा, शेअर करा आणि निश्चित सारंगखेडा यात्रेला भेट द्या. धन्यवाद. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी.